सम्राट और महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर विविध कार्यक्रमों का आयोजन हर वर्ष बड़े ही हर्षोल्लास के साथ किया जाता है। इसी श्रृंखला में शहर के मानेवाड़ा स्थित छत्रपति शिवाजी महाराज जयंती मनाई गई। इस कार्यक्रम में दक्षिण नागपुर के विधायक मोहन मती प्रमुखता से उपस्थित थे। आज छत्रपति शिवराज का जन्मदिन, खरे अर्थान हा जन्मदिन ज्या उत्साहत दक्षिण नागपुर मध्ये याचा सोहळा पार पडतो आहे, खऱ्या अर्थाने पहिल्या वेळेस 2 वर्षापूर्वी हा उत्सव हा फक्त 2 चौकात व्हायचा, एक तर सकरदरा चौकात व्हायचा आणि मानेवाडा चौकात व्हायचा। परंतु या सोहळ्याचं स्वरूप आम्ही 2 वर्षापूर्वी बदलवलं आणि 2 वर्षापूर्वी हा 3रा वर्ष आहे। या 3रा वर्षी छत्रपती शिवरायांचा जन्मदिन आपण सध्या पाहतोय की अख्खा दक्षिण नागपूर भगवा झालेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा सोहळा जन्मसोहळा प्रत्येक वस्तीत पत्र नागरिक हे हर्षोत्साहात मानवत आहे। खऱ्या अर्थाने हा सोहळा मानवत असताना माननीय छत्रपती शिवराय हे आपले सगळ्यांचे आदर्श आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्यांनी जे काही या देशासाठी केलं त्यांचं नेहमी स्मरण पुढच्या पिढीचं राहावं या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना शिवजन्माच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात हा उत्सव जसं प्रभू श्रीरामचंद्राचा उत्सव आपण मनवतो, तसं प्रभू कृष्णाचा मनवतो, त्याच पद्धतीनं हा उत्सव घराघरात आणि मनामनात शिवरायांचा होईल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।